12 राज्यांतर्गत मेल एक्सप्रेस रद्द करण्यात आलेले आहेत। कोरोनामुळे रेल्वेनं आता हे कडक निर्बंध घातलेले आहेत। विशेष गाड्यांनाही प्रवाशांचा फारसा प्रतिसाद मिळत नाहीये आणि त्यामुळेच रेल्वेनं हे एक महत्त्वाचं पाऊल उचललंय। त्याचबरोबर नागपूर अहमदाबाद पुणे अमरावती एक्सप्रेसही रद्द करण्यात आली आहे। कोरोनामुळे मध्य रेल्वेनं आता 12 राज्यांतर्गत मेल एक्सप्रेस तसंच विशेष गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेतलाय। राज्यातील कडक निर्बंधांमुळे विशेष गाड्यांनाही आता प्रवाशांकडून फारसा प्रतिसाद आणि त्याचा फटका आता रेल्वे प्रशासनाला बसतोय। त्यामुळेच या गाड्या रद्द करण्याचा निर्णय मध्य रेल्वेनं घेतलेला आहे। कोणत्या गाड्या रद्द करण्यात आलेल्या आहेत पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। सीएसएमटी गदग 15 ते 30 एप्रिल पर्यंत रद्द आहे, तर गदग सीएसएमटी 16 एप्रिल ते 1 मे पर्यंत रद्द करण्यात आली आहे। त्याचबरोबर पुणे नागपूर 15 एप्रिल ते 29 एप्रिल पर्यंत रद्द आहे। नागपूर पुणे 16 एप्रिल ते 30 एप्रिल पर्यंत रद्द करण्यात आली आहे। पुणे अजनी 17 एप्रिल ते 1 मे पर्यंत रद्द करण्यात आली आहे। त्या ह्या विशेष ज्या एक्सप्रेस आहेत त्या सगळ्या रद्द करण्यात आलेल्या आहेत। बहिणाबाईंची जात्यावरची ओळी म्हणजे पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्याकडे पुण्यासाठी रेमडेसिवीरची मागणी केली आहे आणि यासंदर्भात सौरभ राव यांनी पत्र लिहून 20,000 रेमडेसिवीर हे इंजेक्शन देण्याची मागणी केलेली आहे। पुण्यातील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता रेमडेसिवीरचा तुटवडा जाणवतोय आणि या पार्श्वभूमीवरती राव यांनी रेमडेसिवीरची मागणी केली आहे। महाराष्ट्रात एकीकडे रेमडेसिवीर इंजेक्शनच्या तुटवड्यामुळे कोरोना रुग्णांचे मृत्यू होत आहेत, तर दुसरीकडे रेमडेसिवीर इंजेक्शन निर्यात करण्यावर बंदी घातल्यानं निर्यातदारांकडे लाखो रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा पडू नये, परंतु केंद्र आणि राज्याची परवानगी नसल्यामुळे हा साठा विकता येत नाहीये। भारतात रेमडेसिवीर इंजेक्शनचं उत्पादन करण्यास विकण्यास 7 कंपन्यांकडे पेटंट आहे, तर दुसऱ्या 7 कंपन्यांना केवळ रेमडेसिवीर उत्पादन करून निर्यात करण्याची परवानगी आहे। आता या साठ्याला परवानगी दिली तर आठवड्याच्या आत हा सगळा प्रश्न सुटेल असा विश्वास व्यक्त करण्यात येतोय। मुंबईतील वाढत्या कोरोना रुग्णांना आळा घालण्यासाठी आणि वेळेत दर्जेदार उपचार मिळण्यासाठी मुंबई महापालिकेनं जसलोक आणि सुपर स्पेशालिटी खासगी रुग्णालयाला पूर्णपणे कोरोना रुग्णालय करण्याचा निर्णय घेतलाय आणि याची तातडीनं कारवाई करण्याचे आदेश मनपा आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी दिलेत। जसलोकमध्ये सध्या 75 ICU बेडसह 364 बेड्स आहेत आणि त्यामध्ये आणखी 40 ICU बेड 250 बेड वाढवण्याचा निर्णय पालिकेनं घेतलेला आहे। महापालिकेच्या या निर्णयामुळे पूर्णपणे कोरोनासाठी असलेले मुंबईतले जसलोक हे खासगी हॉस्पिटल ठरतंय। एप्रिलच्या अखेरपर्यंत रशियन लस स्पुटनिक फायझरचे भारताला दर महिन्याला 5 कोटी डोस मिळणार आहेत। याबाबत स्पुटनिक कंपनी आणि भारतातील रशियन दूतावासाकडून ही माहिती देण्यात आली आहे। देशात स्पुटनिक लसीच्या आपत्कालीन वापरामध्ये आता परवानगी देण्यात आली आहे। कोरोना विरोधातील लढ्यामध्ये भारतात वापरण्यात येणारी ही तिसरी लस ठरणार आहे। यापूर्वी कोविशिल्ड आणि कोवॅक्सिनला परवानगी मिळाली आहे। बातमी मागची बातमी म्हणजे